मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. खासदार तुमानेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची दिली माहिती. पंधरा वर्षीय वेदांत यूट्यूब वरून घेतले कोडिंगचे शिक्षण, मिळाली 33 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर. आणि नागपुरात जवानांनी दिली शहीदांना मानवंदना, अजनी चौकातील अमर जवान स्मारक येथे अभिवादन. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. रामटेक लोकसभेचे खासदार श्री कृपाल तुमाने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली येथे भेट घेत नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी, सततधार पाऊस व पुरामुळे शेतकऱ्यांना अभूतपूर्व नुकसान झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी व रबी हंगामाची तयारी करण्यासाठी तातडीने एकरी 50,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी करत चर्चा केली. तुमाने यांनी संसदेत नुकसानीचा मुद्दा लावणार असून केंद्र सरकारकडूनही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. सोमवारी तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सततधार पावसामुळे नुकसान झाल्याचे कळवले होते. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. सर्व 13 तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती देताना तुमाने म्हणाले की पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात सरासरी 834 पाऊस पडतो. मात्र पावसाळ्याचे पहिले 2 महिने समाप्त होण्यापूर्वी जिल्ह्यात 716 मिमी पाऊस झाला आहे. यावरून पावसाचा अंदाज घेता येईल. जुलै महिन्यापर्यंत साधारणतः 400 मिमी पाऊस पडतो, तर आतापर्यंतचा उच्चांकी पाऊस 550 मिमी आहे. यंदा मात्र पावसाने कहर केला असून सरासरीपेक्षा 300 मिमी जास्त पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात सरासरी 467,300 हेक्टरमध्ये लागवड केली जाते. मात्र सततधार पावसामुळे खरीपाची लागवड 407,450 हेक्टरवर स्थिरावली आहे. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. अध्यक्षपदासाठी 3 पैकी 2 अर्ज मागे घेण्यात आले. पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील अर्ज मागे घेणार असल्याचं मत भाजप खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी अविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता भाजपचा नेता जाणार व आतापर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार अध्यक्ष होते. शरद पवार अध्यक्ष असताना कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कुस्त्या व्हावं, नॅशनलच्या कुस्त्या व्हाव्या, ज्युनियर नॅशनलच्या कुस्त्या व्हाव्या या दृष्टीने प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडे यांनी मात्र त्याला दाद दिली आणि म्हणून सर्व आम्ही ज्या जिथे या ठिकाणी दिसतो, योगी तोडगी असो, काका पवार असो, शिट्टी साहेब असो, धवल मोहिते साहेब असो, किंवा आम्ही सर्व पदार आम्ही एकत्रित आलो आणि नवीन निवडणूक लढावं या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी फॉर्म टाकले आणि 22 तारखेला आम्ही फॉर्म टाकले. काही ठिकाणी 2-2, 3-3 असे फॉर्म आले होते. आज आम्ही एकत्रित असा निर्णय घेतला का ही निवडणूक अविरोध झाली पाहिजे. जर आपण सर्व संघटित असलो तर ही निवडणूक अविरोध झाली पाहिजे. त्या दिवशी प्रयत्न झाली, आज ही निवडणूक अविरोध झाली. काकांनी अध्यक्षासाठी फॉर्म टाकला होता तो मागे घेतला. धवल मोहिते यांनी फॉर्म टाकला तो सुद्धा मागं घेतला आणि सरचिटणीस पदासाठी संदीप भोंडवे आणि योगेश धुडके हिंद केसरी त्यांनी सुद्धा सरचिटणीस पदासाठी फॉर्म टाकला होता, ती सुद्धा त्यांनी मागं घेतली आणि सर्वच्या सर्व आम्ही अविरोध निवडणूक या ठिकाणी केली. आता पुढचा आमचा वाटचाल फार मोठी आहे, कारण आम्ही जनतेला शब्द दिला आहे, या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला शब्द दिला आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू तयार होईल आणि त्या दृष्टीने आम्ही काका पवार असो, योगी गोष्टी असो, संदीप भोजविधी असो, शेट्टी साहेब असो आणि सर्व लोकांनी या ठिकाणी एकत्रित येऊन हा लढा स्वीकारून येणाऱ्या काळात ऑलिम्पिक दर्जाचे पदाधिकारी तयार करणार. कधी काळी या संघटनेवर शरद पवार अध्यक्ष होते, आतापर्यंत मोठं नाव आणि आता एकूणच राष्ट्रवादीचं वर्चस्व शरद पवार राष्ट्रवादीला रिप्रेझेंट करतात. आता ती भाजपच्या ताब्यात आली असं म्हणता येईल का, कारण की
तुम्ही भाजपचे वरिष्ठ नेते आता खासदार आहे भाजपचे आणि आता त्या संघटनेचे तुम्ही अध्यक्ष झाले. कसं आहे या कुस्तीगिराला किंवा कोणत्या खेळाला राजाश्रय असल्याशिवाय समोर घेऊ शकत नाही आणि पवार साहेबांचं राजाश्रय नेहमी या कुस्तीसाठी राहिलं परंतु त्यांचं दैनंदिन लक्ष राहिलं नाही आणि म्हणून हा प्रसंग निर्माण झाला. आणि मी नेहमी म्हणतो की कुस्तीगिराला जात धर्म पार्टी हे काही नसते. कोणत्याही खेळाडूला त्याचा जात धर्म एकच असते त्याचं खेळाचं मैदान आणि ते खेळाच्या मैदानातले आम्ही लोक आहे सगळे आणि म्हणून ही कुस्ती मोठी व्हावी या कुस्तीला पुढे न्याय मिळावा ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावे या दृष्टीने आमचे प्रयत्न. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयामधील पदव्युत्तर प्रवेशासाठी असलेल्या केंद्रीय पद्धत बंद करून महाविद्यालयांना भ्रष्टाचारासाठी रानमोकळे करून दिल्याचा आरोप होत असतानाच आता विद्यापीठाच्या विभागामधील पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. या विरोधाभासी निर्णयामुळे प्रशासनावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पदव्युत्तर प्रवेशाच्या नावावर महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याच्या तक्रारी असल्याने माजी प्राचार्य कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी त्यांच्या काळात केंद्रीय प्रक्रिया सुरू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या टक्केवारीनुसार नामवंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता आला तसेच प्रवेशासाठी होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यात आला होता. मात्र कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी पदभार सांभाळताच संलग्नित महाविद्यालयाच्या दबावात निर्णय घ्यायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. प्रवेशाची केंद्रीय पद्धत बंद करून यंदाही खासगी महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आर्थिक लूट करण्याचा मार्ग मोकळा करून दिलाय. विकेबी न्यूज आपल्यासाठी घेऊन येत आहे नागपूरच्या एका अत्यंत हुशार 15 वर्षीय मुलाची स्पेशल स्टोरी. नागपूरच्या रमणा मारुती परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय वेदांत राजू देवकाते या विद्यार्थ्याने अशी काही कमाल केली आहे की त्याला या वयात तब्बल 33,50,000 पॅकेजच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. चला तर जाणून घेऊया या विद्यार्थ्याची स्पेशल स्टोरी. वेदांतने लॉकडाऊनमध्ये मिळवलेल्या वेळेचा सदुपयोग करत घरातील जुना लॅपटॉपच्या मदतीने यूट्यूबवर सॉफ्टवेअर संबंधित अनेक कोर्सेसचे शिक्षण घेतले. मध्यंतरीच्या काळात त्याने सॉफ्टवेअर कोडिंगच्या ऑनलाईन स्पर्धेत भाग घेतला असता 1,000 सॉफ्टवेअर डेव्हलपरला मात देत त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर त्याला त्या कंपनीने नोकरीची ऑफर पाठवली. आता वेदांतने इतक्या कमी वयात एवढी मोठी कमाल केली असल्याचे सर्वांच्या समोर आलंय. आश्चर्य म्हणजे वेदांतच्या या कर्तृत्वाची साधी माहिती देखील त्याच्या कुटुंबात कुणाला माहिती नव्हती. वेदांतचे वय फार कमी असल्याने सध्या त्याची ही संधी हुकली असली तरी त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा नव्याने ऑफर देण्यात येणार असल्याचे कंपनीने वेदांतला आश्वासन दिले आहे. जे दिग्गज सॉफ्टवेअर आयटी प्रोफेशनल लोकांनाही जमलं नसतं ते काम नागपूरच्या वेदांत देवकाटे या 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने करून दाखवलंय. आईच्या जुन्या लॅपटॉपवर इंस्टाग्राम ब्राउज करत असताना त्याला वेबसाईट डेव्हलपमेंट स्पर्धेची माहिती मिळाली. त्याने कुणालाही माहिती न सांगता स्पर्धेत भाग घेतला आणि 2 दिवसात 2066 ओळीचे कोडिंग केले आहे. त्याने केलेल्या कोडिंगची दखल अमेरिकेतील एका कंपनीला घ्यावी लागली आहे. वेदांत यावर्षी 10वीत असल्याने त्याचा फोकस हा अभ्यासाकडेच असावा यासाठी त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आग्रही आहे. दिवसभर शाळा आणि त्यानंतर घरी अभ्यास असा त्याचा दिनक्रम आहे. मात्र रात्री घरचे झोपल्यानंतर तो यूट्यूबच्या मदतीने आपली आवड जोपासत होता. त्याने लॉकडाऊनच्या काळात तब्बल 24 ऑनलाईन कोर्सेस शिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये C++, जावा यासह अनेक कठीण कोर्सेसचा समावेश आहे. ज्यावेळी त्याने ही स्पर्धा जिंकली आणि त्याला 33,00,000 पॅकेजची ऑफर आली तेव्हा वेदांतच्या कुटुंबियांना त्याच्यामध्ये असलेल्या टॅलेंटची माहिती समजली हे विशेष. वेदांत 8वीत असताना कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागले होते. शाळा बंद असल्याने वेदांत घरी अडकून पडला होता. या काळात त्याने आईच्या लॅपटॉपच्या मदतीने तब्बल 24 प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस पूर्ण केले आहेत. त्या 2 वर्षात मी पूर्ण कोडिंग म्हणजे लँग्वेजेस वगैरे शिकलो. याचे कोडिंगचे फुल स्टॅक वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी जे लागते, गेम डेव्हलपमेंटसाठी वगैरे जे लागते त्याच्यापासून एक मी नाही का म्हणजे कोर्सेस केले होते फुल स्टॅक वेबसाईट डेव्हलपमेंटचे. तर मग मी वेबसाईट डेव्हलप करू शकत होतो. तर मग एक कॉम्पिटिशन होती तर मग त्या कॉम्पिटिशनच्या मी पार्टिसिपेट वगैरे केलं. अजून मग सिलेक्ट जिथे कॉम्पिटिशनच्या अंदर 1,000 लोकांनी केलं होतं. इंस्टाग्रामवरती मी असं स्क्रॉल करतो कॉम्पिटिशन भेटली. त्याच्यामध्ये 1,000 जास्त लोकांनी नाही का हे केलं होतं म्हणजे अप्लाय केलं होतं. तर त्याच्यामध्ये माझा फर्स्ट रँक आला. वेबसाईट म्हणजे 2 वर्षात मी म्हणजे 24 कोर्सेस केले टोटल. अजून 6-7 आपले 6-7 फुल स्टॅक वेबसाईट डेव्हलपमेंटचे, मग नंतर अजून 6-7 याचे गेम डेव्हलपमेंटचे,
चार पाच याचे ॲप डेव्हलपमेंटचे वगैरे असे कोर्सेस केले. मला वाटत होतं की बा हे लोक मला नेहमी अभ्यासासाठी म्हणायचे, तर मला वाटत होतं की बा जर का मी यांना सांगेन की मी हे करते तर मग त्यांनी अजून मला म्हटलं असं हे सगळं नको करू, हे सगळं नंतरचं काम आहे, आता अभ्यास कर असं म्हटलं असतं. नाही, सोपं तर बिलकुल नव्हतं, म्हणजे खूप सारे म्हणजे हार्ड होतं ते, म्हणजे डिकोड वगैरे करणं, ॲप्सला ॲप्स डिकोड करून कसे कोड्स काय ते सगळं वगैरे माहीत करणं, वेबसाईटचं काय राहते, कसं राहते, डोमेन, होस्टिंग सर्व्हिसेस, डेटाबेस. मला ॲज अ लेवल डिझायनर पाहिजे, म्हणजे गेम डिझायनर, कारण की ते मला आता माहीत पडलं की डेव्हलपमेंटमध्ये कुठे जास्त स्कोप आहे, कुठे चांगलं आहे, अजून कोडिंगमध्ये अजून कशात चांगलं राहील माझ्यासाठी. सर, आमच्यासाठी तर एक सरप्राईज आहे की आजच्या न्यू जनरेशनमध्ये जे मुलं लॉकडाऊनमध्ये खूप प्रेशराईज मोबाईलमध्ये हार्मफुल झालं ते, कारण की मोबाईल्स आज मी बघतो आहे प्रत्येक घरी. आज आम्ही मुलांना अवॉइड करायचं कॉलेजमध्ये, मुलांनी मोबाईलांचा आम्ही जप्त करायचं, आणि आज तेच आम्हाला लॉकडाऊनमध्ये मुलांना मोबाईल लॅपटॉप द्यावा लागला. आज आमच्याकडे ओल्ड लॅपटॉप होता आणि त्यांचे कॉस्ट पण खूप भरपूर वाढून गेल्या होत्या, तरी पण आम्ही त्याला मोबाईल लॅपटॉप प्रोव्हाइड केला. पण त्याचा प्रॉपर पर्टिक्युलर यूज जर झाला तर त्याचा आम्हाला बेनिफिट मिळेल. पण तो काही बरेचसे मुलांचं असं झालं आहे की फक्त गेमिंग खेळायचे हे करायचे. इतरही माझ्या मित्राची मुलं आहे की जे अगदी ॲडिक्ट झाले होते त्याच्या मोबाईलच्या गेममध्ये. पण मी पण हे मला कळायचं की बा माझ्या मुलांनी असं नाही केलं पाहिजे, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट लक्ष ठेवायचं. हा जेव्हा आम्ही रात्रीला झोपलो आहे किंवा हा स्टडी करतो म्हणायचा, त्यावेळेला हा याचं चालू असायचं सर्टिफिकेट कोर्स किंवा हे. आम्हाला काही आयडिया नव्हती आणि कोणते सर्टिफिकेट केले काय केलं आहे आम्हाला यांनी कधी सांगितलं नाही. ज्या वेळेला आम्हाला कळलं शाळेतनं माहिती झालं की तेव्हा आम्हाला माहिती झालं याच्याकडे 24 सर्टिफिकेट्स आहेत, आणि सी प्लस, जावा, ओरेकल, व्हीबी, डॉट नेट, HMT आणि असे शिशा, त्याच्यानंतर पायथॉन जे लेटेस्ट लँग्वेज आहे. एखादी डिफिकल्टीच्या मम्मीला आली तर तो सॉल्व्ह करायचा, सांगायचा प्रॅक्टिकलच्या वेळेला वगैरे काही झालं तर. ऑनलाईन असल्यामुळे तो नेहमी पाहत राहायचा याची मम्मी कशी प्रॅक्टिकल करते आहे, एकच करते आहे. घरून आम्ही ऑनलाईन क्लासेस चालायचे तर तो पाहत राहायचा, आणि तो नेहमी म्हणायचा पप्पा माझं एक ऑफिस राहील, माझ्याकडे लॅपटॉप राहील. मी तुम्हाला मी याच्या शाळेमध्ये नारायणमध्ये साहिल म्हणून एक मुलगा आहे, साहिल सोनी, त्यांनी 10th त्याचा 12th अभ्यास झाला आहे. मी त्याला नेहमी उदाहरण द्यायचं, पप्पा त्यांनी फक्त 2 वर्षाचा अभ्यास केला, मी तर लॉंग लाईफ पूर्ण माझ्या जीवनाचा अभ्यास करून टाकलेला आहे लॉकडाऊनमध्ये, असं हा आम्हाला नेहमी सांगायचा. याचे टीचर्स पण आम्हाला हे करायचे की सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की तुमचा मुलगा इतका हुशार आहे, JEE आणि मागे जे यांचे एक्झाम झाले तेव्हा यांनी, आणि आता मागे रडार प्रोजेक्ट बनवला त्यांनी, त्या प्रोजेक्टमध्ये याला गोल्ड मेडल मिळालं नारायण टेक्नोमधनं रडार सिस्टीमवरती. आणि त्याचं कोडिंग जे आहे ते कोडिंग पाहिल्यानंतर जे यांचे फिजिक्सचे सर आहे डॉक्टर सुशांत सर, सगळे डॉक्टरेट लोक आहे यांच्या शाळेला, त्यांनी म्हटलं की सर इट इज नॉट जोग, म्हणजे यांनी जे केलं आहे ना सर ते अगदी बघण्यास जोग आहे, की याच्याबद्दल कुठे कंप्रमाइज करू शकत नाही. आम्ही सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट बघतो हे बघतो, ते सुद्धा करू शकत नाही, तेवढा यांनी अचीवमेंट केलेलं आहे की जे. आणि दरवर्षी जे प्रोजेक्ट असतं. माझं नाव प्रोफेसर अश्विनी राजेश देवकते आहे आणि मी प्रियदर्शनी जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आहे आणि कम्प्युटर सायन्स ऑफ इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे. तर त्याची जी अचीवमेंट आहे ती खूप मोठी आहे आमच्यासाठी, आणि ऑफकोर्स शॉकिंग पण आहे, कारण तोपर्यंत आम्हाला काहीच माहीत नव्हतं जोपर्यंत त्याच्या स्कूलमधनं नारायण टेक्नो स्कूलमधनं कॉल आला नाही. जेव्हा आम्हाला कॉल आला तेव्हा आम्ही शॉकिंग होतो, तसा तो वेबसाईट करत म्हणजे करत राहायचा लॅपटॉपवर, पण आम्हाला एवढी आयडिया नव्हती की एवढं चांगलं काही तो करू शकते. आणि डायरेक्ट जेव्हा ऑफर लेटर आली त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट आम्हाला कॉल केला स्कूलमधनं, त्यामुळे आम्हाला कळलं की यांनी नाही काहीतरी वेबसाईट बनवली आणि काहीतरी खूप मोठं काम केलेलं आहे. आता तर फोकस पहिले 10th आहे, त्याला एज्युकेशन पहिले करायचं आहे, कारण क्रायटेरिया तोच असतो, एज्युकेशन कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तर त्यालाही तेच म्हणणं आहे की एज्युकेशन कर, चांगल्या वेदी कर आणि खूप चांगलं प्रगती कर एज्युकेशनमध्ये, आणि सोबत हे पण टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करून टेक्नॉलॉजी पण पुढे गेन करत आणखी ऍडव्हान्स बनत सर. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीला उचलण्याच्या वादातून वाहतूक पोलिसांनी हॉटेलमधील सुरक्षा रक्षकाला मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। नागपूरच्या सक्करदरा भागातील तिरंगा चौकात असलेल्या एका हॉटेलबाहेर रोडवर काही दुचाकी पार्क असताना वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनने दुचाकी उचलत असताना सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला, तेव्हा पोलिसांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली। तिथे उपस्थित नागरिकांनी त्यास विरोध करत ही बातमी कॅमेऱ्यात कैद केली आहे। घराशेजारी राहणाऱ्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार करण्याची योजना दोन मित्रांनी आखली। योजनेनुसार तरुणीचे दुचाकीवरून अपहरण केले आणि घरात नेऊन कोंबून ठेवले। काही वेळातच तरुणीने दोन्ही तरुणांना धक्का देऊन स्वतःची सुटका केली आहे। या प्रकरणी वाडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पीडित तरुणीला वडील नसून आई आणि बहीण आहे। बहिणी मुंबईत नोकरी करते। संदीप हा आयुध निर्माणी येथे कुकचे काम करतो तर मिलिंद हा स्कूल व्हॅन चालवतो। संदीप आणि या तरुणीचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते। 4 महिन्यापूर्वी पीडित तरुणी ही वाडी हद्दीतील एका दुचाकी शोरूम मध्ये नोकरीला लागली। तिच्या घरापासून शोरूमचे कार्यालय दूर असल्याने तिने लावा रोडवर एक खोली भाड्याने घेऊन ती तेथे राहत होती। शनिवारी सायंकाळी ती आईच्या घरी जात असे। रविवारी दिवसभर ती तिकडे आईकडे थांबली आणि रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या खोलीवर जाण्यास निघाली। वस्तीत राहणाऱ्या एका मुलाने तिला दवलामेठी येथील बस थांबावर आणून सोडले। बस थांबावर ती उभी असताना संदीप आणि मिलिंद हे दुचाकीने आले। त्यांनी तरुणीला घरी सोडतो असे सांगून दुचाकीवर बसण्यास सांगितले, मात्र तरुणीने दुचाकीवर बसण्यास नकार दिला। त्यावर त्यांनी बळजबरीने तिला दुचाकीवर बसवले आणि तिला घरी न सोडता लावा रोडवरून आदर्श नगरकडे घेऊन निघाले। तरुणीने त्यांना विचारणा केली असता 2 मिनिटाचे काम आहे असे सांगून तिला एका मित्राच्या घरी नेले। घरात नेल्यानंतर दार बंद केले आणि तिला शारीरिक संबंधाची मागणी केली, नकार दिल्यास बलात्कार करण्याची धमकी दिली। त्यानंतर दोघांनीही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीने आरोपींना धक्का देऊन घरातून पळ काढलाय। सुमारे 3 महिने भारतीय सैनिकांनी पाकिस्तान सोबत कडवी झुंज दिल्यानंतर 26 जुलै रोजी भारतीय सैनिकांनी आजच्याच दिवशी टायगर हिल परत कब्जा मिळवला होता। या लढाईत शेकडो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती। हा दिवस विजय कारगिल युद्धातील सर्व वीर जवानांना समर्पित करण्यात आलाय। कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ नागपूरच्या अजनी चौकातील अमर जवान स्मारक येथे माजी सैनिक संघटना इवान तर्फे अभिवादन करण्यात आलं। यावेळी लष्कराचे निवृत्त सैन्य अधिकारी, जवान आणि सामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते। 23वा कारगिल विजय दिवस देशभरात अभिमानाने साजरा करण्यात येत आहे। शेजारी राष्ट्र पाकिस्तानने घुसखोरी करत भारताच्या हद्दीत प्रवेश करून सर्वात उंच टायगर हिलवर कब्जा केला। टायगर हिलवरून पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैन्यावर हमला केला, त्यावेळी भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले। आज आपण इथे नागपूरमध्ये अजनी चौकामध्ये जे आपलं नागपूरचं एक प्रसिद्ध आणि नावाजलेलं बलिदान स्मारक आहे त्या ठिकाणी आपण इथे एकत्रित आलो आहे। त्याचं कारण म्हणजे आज 23 वर्ष झाले कारगिलच्या युद्धाला। 1999 असंच काही वातावरण होतं। नुकताच कोणी विचारलं की तिथे पाऊस होता का, तिथे पाऊस काय, इव्हन कॅम्प लावायला जागा नव्हती आणि पाणी, त्याचबरोबर थंडी आणि कोसळता जो हिमवर्षा होता, अशा परिस्थितीमध्ये 23 वर्षापूर्वी पाकिस्ताननी ज्या
नाकामी कारवाया केल्या होत्या त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या आपल्या तिन्ही शक्ती होत्या आर्मी नेव्ही एअरफोर्स यांनी मिळून ऑपरेशन विजयच्या अंतर्गत त्याच्या छत्रछायेखाली एकत्रित येऊन पाकिस्ताननी जे कारवाई केल्या होत्या त्याला आपण प्रत्युत्तर दिलं. भारत नेहमी मैत्रीचं वातावरण दर्शवतो आणि ते करतो देखील आणि पण त्याचा आपल्याला फायदा बरेचदा झाला नाही पाकिस्तानकडून त्याचबरोबर चीनकडून. पण अशा शक्तींना तोंड देण्यासाठी आज भारत पूर्णपणे सुसज्ज आहे. भारताच्या सैन्यानी त्यावेळेस ही एक अतुल्य कामगिरी आहे की ज्याच्यासाठी प्रत्येक सैनिक प्रत्येक सोल्जर पुढे जाण्यासाठी धडाडीने पुढे जाणार होतं की कोण सगळ्यात जास्ती चॅलेंज किंवा कोण सगळ्यात जास्ती चुनौती घेईल. 527 लोकांचा जो मृत्यू झाला आहे तो भारत जगाच्या इतिहासामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की इतक्या उंचीवर जाऊन आपल्या शत्रूला त्यांना मात देणे त्यांना तिथून पळवून लावणे त्याच्यात भारत पूर्ण यशस्वी झाला. आणि आता देखील भारत पुढे ही अशी कारवाई आपल्या हिमालयन रेंजेस जी आपली शृंखला आहे त्याच्यावर होऊ देणार नाही. त्याच्यासाठी बरीच पावलं उचलली गेली आहे. सशस्त्रीकरण झालं आहे, आधुनिकता आली आहे. कालच आपल्या सरकारने आणि रक्षामंत्र्यांनी घोषित केलं आहे की त्रिशक्तींचा एकाकार म्हणजे युनिफाईड थिएटर कमांड त्या पूर्ण तयार करून त्याच्या मागची जी नीती आहे ते मी इथे सांगू इच्छित नाही कारण तो माझा विषय नाही आणि त्याच्यासाठी वेगळा भाग आहे. पण ह्याच्यामुळे आपल्या भारताचा जो एक प्रकारे जो लष्करी ताकद आहे ती पूर्ण जगाला दिसते. त्याचबरोबर आज इथल्या कार्यक्रमात आलेले तमाम नागरिक मीडिया कव्हरेज आणि जे बायका मुलं आले त्याच्यामुळे अजून चांगला आम्हाला आनंद होत आहे की एकत्रितपणे आपण सगळे येऊन हा दिवस सेलिब्रेट करतो. पुनश्च भारतीय सेनेला तिन्ही आर्मी नेव्ही एअरफोर्सला माझ्याकडून सलूट आणि कारगिल दिवसाच्या संपूर्ण नागपूरियांना आपल्या वैदर्भी वासियांना शुभेच्छा. जय हिंद जय हिंद. आज आपण इथं माजी वायुसैनिक कल्याण संघटना 2011 पासून कारगिल विजय दिवस या वेळी साजरा करत आहे. हे साजरा करण्याचं कारण हेच की सैनिक आणि समाज यांनी एकत्र येऊन भारतीय सैन्याने मिळवलेले विजय साजरा करणे जेणेकरून शत्रूचं मनोधैर्य खच्ची करणे हाच त्यामागचा भाव आहे. सैन्य आपलं काम करत असते, समाजाने या प्रकारे त्या सैन्याला बळ द्यावं आणि शत्रूचं मनोधैर्य खच्ची करावं यासाठी आम्ही इथं नेहमी एकत्र जमतो. आमची सर्व समाजाला विनंती आहे की असेच विजय दिवस नेहमी साजरे करावे आणि आपल्या सैन्याला आपलं मानसिक बळ द्यावं. जय हिंद जय भारत. पुण्यात कपड्याच्या दुकानात काम करीत असताना सहकारी तरुणीशी युवकाचे सूत जुळले. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागले. मात्र दुकानात नव्याने लागलेल्या तरुणीवर युवकाचा जीव जळला. दुसऱ्या प्रियसी सोबत राहता यावे यासाठी युवकाने पहिल्या प्रियसीचा गळा आवळून खून केला आणि दुसऱ्या प्रियसीला घेऊन पलायन केले. पोलिसांनी दोघांचाही शोध घेऊन नागपुरातून अटक केली आहे. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.